सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार मित्रांनो, मी सुरेश देशमुख. नुकतंच शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला आणि अनेक असे उमेदवार शिवसेनेचे इकडून दावेदारी ठोकताना आपल्याला दिसत आहे. आपल्या सोबत आहेत शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक बबन काका विल्लेकर. काका, तुम्ही सुद्धा दावेदारी ठोकलेली आहे, कशा पद्धतीने तुम्ही पक्षाकडे मागणी केलेली आहे आपल्या आपल्या उमेदवारीची? पक्षाकडे जी मागणी केली, मी जे 1990 पासून शिवसेनेचं जे जे कार्य केलं, त्याची मग ते 90 असो 95 असो पासून ज्या ज्या निवडणुका शिवसेनेच्या 90 पासून झाल्या, त्या प्रत्येक निवडणुकीत माझा सक्रिय तनमन धनाने सहभाग होता. प्रकाश पाटील भारसाकडेची जी पहिल्यांदा यावेळेस विधानसभेसाठी उभे लागले ती निवडणूक असो, लोकसभेची अनंतराव गुढेसाहेबाची निवडणूक तिन्ही निवडणुकी असो, त्याच्यानंतर जे कोणी उमेदवार 2009 पासून अनुसूचित जातीचा मतदारसंघ झाला तेव्हापासून जे कोणी उमेदवार लोकसभा असो विधानसभा असो, प्रत्येक कार्यक्रमाचं नियोजन मी बद्ध पद्धतीने चांगलं सुंदर तऱ्हेने कार्यक्रम केला. राहिलं वैयक्तिक माझं, मी स्वतः उत्कृष्ट शेतकरी आहे, माझा परिवार सुसंस्कृत आहे, माझ्या घरात म्हणजे शेती याच्यात उत्कृष्ट पुरस्कार आम्ही प्राप्त केलेले आहेत उत्तम शेतकरी म्हणून. मुलं आहेत माझे, मुलं पुत्री हे इंजिनियर आहे, चांगल्या पदावर आहे आणि आयुष्यात जे काही कामं केले मी आणि माझ्या परिवारानं केले हे लोकहिताचेच कामं केले आहेत. जसं बाळासाहेब ठाकरे साहेबांचं जे काम होतं 80% समाजकारण आणि 20% राजकारण, तर 80% समाजकारणाचा जो वसा आणि वारसा आहे तो मला शिवसेनेकडून आणि माझ्या कुटुंबाकडूनच मिळाला. वडिलोपार्जित परिस्थिती अशी होती की कोणाचं सुख आहे दुःख आहे त्या दुःखात माझं कुटुंब कधीही सहभागी झालं, त्यांना आपल्या परीने आपल्या पद्धतीने सहकार्याची आणि सहकार्याची भूमिका माझ्या कुटुंबात ठेवली आणि तेच रक्त माझ्या अंगात असल्यामुळं त्या वारसानुरूपात आजही तीच परिस्थिती माझी आहे आणि त्या पद्धतीने मी नुकतंच आता एका जनमानसामध्ये अशी चर्चा आहे की हा जो मतदारसंघ आहे हा काँग्रेसकडे जाणार, काय सांगू शकतो? हा जो अंतिम निर्णय आहे हा पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे आणि जी काँग्रेसची मंडळी त्याच्यात ठरणारा विषय, परंतु मी स्वतः एक उमेदवार म्हणून मला जी मतदारसंघाची परिस्थिती माहीत आहे त्या पद्धतीनं वेळोवेळी संबंधित जे नेतृत्व आहे ते जिल्हा प्रमुख असो संपर्क प्रमुख असो आणि पक्षाचे काही नेते ज्यांच्या मी वेळोवेळी संपर्कात आहे त्या नेत्यांना मी साकडं घालायचं काम केलं आणि त्यांच्याजवळून असं पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळालेला आहे आणि त्यांनी सुद्धा हे सांगितलं की हा मतदारसंघ आपण घेणार. त्यांना सांगितलं आहे त्याची रूपरेषा परिस्थिती जी स्थानिक मतदारसंघाची आहे, त्यांना सांगितलं की हा मतदारसंघची निवडणूक जवळपास 90 पासून 7 वेळा या ठिकाणी निवडणूक झाली, पैकी 6 वेळा शिवसेनेनं लढवली, त्याच्यापैकी 5 वेळा आपण या ठिकाणी विजयी झालो आणि 6व्यांदा जो पराजय झाला तर तो जो उमेदवार होता तो वैयक्तिक त्या उमेदवारामुळं झालेला आहे आणि मला हे पक्क माहीत आहे की माझा शिवसैनिक जो आहे तो कुठेही गेलेला नाही, तो ज्याच्या आपल्या ठिकाणावर सज्ज आहे, त्याला कोणतीही अपेक्षा नाही, त्याच्यामुळं हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला आहे होता आणि राहील. नक्कीच. तर हे होते शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक बबन काका विल्लेकर.